शहर में कोरोना पॉजिटिव पेशेंट बढ़ रहे हैं। कोरोना का प्रभाव कम हो इसलिए सरकार ने लॉकडाउन की घोषणा की। मनपा की ओर से सभी जनता के सुरक्षा के लिए शहर में जंतुनाशक का छिड़काव किया जा रहा है। सोमवार को दक्षिण नागपुर के हनुमान नगर परिसर में छिड़काव किया गया। इस समय भाजपा के दक्षिण अध्यक्ष देवेंद्र दस्तूरे उपस्थित थे। देवेंद्र दस्तूरे, भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपुर अध्यक्ष। आज मागच्या दोन तीन दिवसापासून दक्षिण नागपूरमध्ये फवारणी सुरू आहे। ही कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवलं पाहिजे या दृष्टीने ही फवारणी सुरू आहे आणि लोकांच्या घरासमोरचा एरिया हा सॅनिटाईज करायचा आहे त्यासाठी ही सुरू आहे। आणि हे सुरू असताना सर्वात प्रथम प्राधान्य जे लोक परदेशातून आलेले आहे किंवा बाहेर शहरातून आलेले आहे, ज्या गलीमध्ये ज्या एरियामध्ये जे लोक क्वारंटीन आहे, जे लोक 14 दिवसाच्या क्वारंटीनमध्ये आहे, अशा लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। पहिले त्या गल्ल्या घेणार आहे आणि ते आटोपल्यानंतर मग पूर्ण प्रभागच्या प्रभाग पूर्ण एरियाच्या एरिया हे घेण्यात येणार आहे। हे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक खूप स्तुत्य उपक्रम आहे। मी महापौर संदीप जोशी यांना खूप खूप धन्यवाद देतो। नमस्कार, जय हिंद। योगेश बक्सरे, प्रभाग 31, स्वास्थ्य निरीक्षक। ये फायर डिपार्टमेंट की तरफ से फवारनी चालू, जहाँ पेशेंट रखा गया उनको क्वारंटाइन किया गया, उस परिसर में पूरी फवारनी की जा रही है। हनुमान नगर जोन की तरफ से।